गेल्या 8 दिवसापासून पंढरपूर तालुक्यासह शहरामध्ये वरुण राजानं दडी मारलेली होती। मात्र काल रात्री 27 जून रोजी वरुण राजा बरसला आणि पंढरपूर शहर मंडळामध्ये 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मात्र पंढरपूर शहरामध्ये एवढ्या झालेल्या पावसानं नालेसफाईची नगरपालिकेच्या वतीनं कामे पूर्ण न झाल्यामुळं अनेक पंढरपूर शहरातील भाग हा जलमय झालेला असून अनेक सखल भागामध्ये पाणी साठल्याचं दृश्य दिसून येत आहे। तर पंढरपूर शहरातील अनेक रस्त्यावर गुडघाभर पाणी असल्याचंही चित्र दिसून येत आहे। त्याचबरोबर नेहमीचीच समस्या असणाऱ्या रेल्वे पुलाखालीही पाणी साठून राहिल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये नगरपालिकेच्या वतीनं नालेसफाईची कामं पूर्ण न झाल्यामुळं 66 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पंढरपुरातील अनेक भाग हा जलमय झालेला असून अनेक रस्ते हे पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळं पंढरपूर शहरातील नागरिकांच्या मतून पंढरपूर नगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामांच्या बद्दल आता शंका उपस्थित केलेली जात असून पहिल्याच पावसात पंढरपूर हे जलमय झाल्याचं चित्र दिसून येत असून पंढरपूर शहरातील अनेक सखल भागामध्ये आणि रस्त्यांवरती गुडघाभर पाणी साठल्याचं दृश्य दिसून येत आहे। काय कुठपर्यंत आलं सांग। तुम्ही सांगा सण भरपूर झाले ना। एका पावसात एवढी आपदा भीती गेली पाणी भरून पाणी। आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर।